करता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधी धरतीची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा ओंकारा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोन किरणानी आळी जो कोणी काशीला शोधण्याचा सत्कार्य करेल त्याला आम्ही 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देऊ. 1,00,000 बघा बघा बाप्पाजी केवढे उदार आहेत. गावाच्या बालासाठी 1,00,000 रुपये मोजायला लागलेत. बाप्पाजी आम्ही त्याला शोधूनच काढू. माझी खात्री आहे तुम्ही नक्कीच शोधाल. पण समजा ती नाहीच सापडली तर? मग मात्र आम्हाला आई भिराईच्या पायावर पुन्हा नाक घासावं लागेल. आता आम्ही गावासाठी तेवढं नक्की करू.
मात्र तुम्ही लोक सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, येत्या निवडणुकीत मोहितेंच्या घराण्यातील कुठलीही व्यक्ती निवडणुकीला उभी राहिली तरी ती निवडून येता कामा नये. क्या बात, जा शोधा काशीला. हा प्रश्न 1 लाखाचा आहे, शोधा शोधा. शोधून काढतो त्याला. चला रे, चला 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 काशीला शोधून काढू. चला बाप्पाजी, 1 लाख रुपयाचं गाजर दाखवून अख्ख्या गावाला कामाला लावलं तुम्ही. जय हो बाप्पाजी, जय हो. शोध लागला नाही तर बाप्पाजी आम्हाला माफ करा, पण आम्ही गावातील एक एक घर पिंजून काढले. गावातील एकूण एक जागा शोधली पण काशी गावात नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे काशी हे गाव सोडून पळून गेली? पर बाप्पाजी आता करायचं काय? तर बाप्पाजींनी बिराईची समजूत काढली पाहिजे, ती त्या गावाला वाचू शकते. एक तरी काशी गाव सोडून पळाली किंवा तिला कोणीतरी पळवून लावलंय, आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे तिला जर पळवून लावलं असेल तर तिला फक्त धनाजीरावच जबाबदार आहे. हे मोहिते कुटुंब आणि ते धनाजीराव यांना याची शिक्षा झालीच पाहिजे. येत्या निवडणुकीच्या धनाजीरावांना पराभूत करा. काय झालं भाऊ, लागला की नाही पत्ता आपल्या भाग्यलक्ष्मीचा? नाही, आम्ही सगळे जिथं काळजीत आहोतो. गावची भाग्यलक्ष्मीच नाही म्हटल्यानंतर गावाची काळजी कोण घेणार? बाप्पाजी मारून टाकलीस तिला, खून केलास तिचा. भाऊ भाऊ सोडा तुम्ही बाप्पाजींना सोडा. भाऊ बाप्पाजींना सोडा. भाऊ भाऊ बाप्पाजींना सोडा. तुला नाही सोडणार मी, तुला फासावर लटकेन मी शोधून काढीन तू काय केलंस काशीच. तुझ्याच केसांनी काय दाबीन, तुझा संपवून टाकीन, तुला संपवून टाकीन. अशी भरले तुझा दिवस.
बापाजी मी जिता सोडत नाही थांब आलो मी खून करण्याचा प्रयत्न तुला मी अटक करीन तोंडाला येईल ते बोलू नका यांची ही अवस्था आहे म्हणून नाहीतर काय जीव घेतला असता तुमचा अंगावरची वर्दी आहे ना काही उपयोग नाहीये त्याचा पप्पाजीनं विकत घेतलाय तुम्हाला काय बोललास का राग आला हा खरं बोललो म्हणून माझी बायको आहे ना हिच्यावर बाबा कदमच्या माणसांनी प्राणघातक हल्ला केलाय जा अरेस्ट करा त्यांना हिम्मत आहे हिम्मत आणि तिच्या बायकोला बाप्पाजीची माणसं मारण्याचा प्रयत्न करतायत यांना पोलीस प्रोटेक्शन पाहिजे मला कशावरून हे खरं आहे तुम्हाला वाटणार नाहीच खरं असलं तरी बघा मी ते सांगतो ना तेवढं करा नाहीतर अंगावर वर्दी सुद्धा नसेल तुमच्या बाबा तुला अरे बाबा हो तमाशा आहे काय चाल
येडा असा कसा बोलायला लागला? बाप्पाजींना सांगायला पाहिजे. अरे कुणी अवस्था केली तुझी अशी? संजय ना. संजय? किती माणसं होती? संजय एकटाच होता बाप्पाजी. तो एकटा आणि तुम्ही चौघ, तरी त्याने तुम्हाला मारलं? बाबा कबाब ऐकतो आम्ही. काय 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 काहीतरी काय बोलतो रे? हा एक घडलं कसं? त्याच्या अंगात कोणतं भूत आलं होतं कोणास ठाऊक. काशीचं काय झालं? त्यानं आम्हाला मारलं आणि काशीला वाचवलं आणि घेऊन गेला. बाबा कदम, तुम्ही सगळ्यांनी म्हणून माझं नाक कापलं. त्याची शिक्षा तुम्हाला मिळालीच पाहिजे. मिळणारच. तुम्हाला मारून मी त्या जंगलातच पुरणार आहे आता. नाही बाप्पाजी, बाप्पाजी मला क्षमा करा. बाप्पाजी मला क्षमा करा. बाप्पाजी मला क्षमा करा. ठीक आहे, दोन तोंड काळा करा. पुन्हा माझ्या समोर येऊ नका. चला निघा. बाप्पाजी, बाप्पाजी बरं झालं तुम्ही भेटलात. हो तुमच्याकडेच निघालो होतो. तो संजय खूप चिडलाय. तुमच्याकडे आला होता की काय तो? नाही हो, अहो तो काशीला बेशुद्ध अवस्थेत असा हातावर घेऊन चालला होता. नेमका मी समोरून आलो, माझ्या लक्षात आलं काय प्रकार झाला असेल तो. मग मी त्याला दम द्यायचा प्रयत्न केला. मी विचारलं, अरे काय काय केलं काय तू? तर मला काय म्हणाला? मला म्हणाला, ए जंत्र्या, जास्त बोललास तर थोबाड फोडीन तुझं. मला सांगा, एका इन्स्पेक्टरला भर रस्त्यात तुझं थोबाड फोडीन म्हणाला, माझ्या इज्जतीचा पंचनामा झाला ना. जाऊ द्या, पण तो किती चिडला असेल ते लक्षात घ्या. संत्रे, तो संजय तुम्हाला थोबाड फोडीन म्हणाला, तेच थोबाड घेऊन माझ्याकडे याला लाज नाही वाटली तुम्हाला? तसं नाही, पण मला काय म्हणायचं ते. पोलीस इन्स्पेक्टर असता तुम्ही जंत्रे? हो, अजून तरी आहे. संजयचा बंदोबस्त करा. सगळ्या गावकऱ्यांना त्याच्या विरुद्ध कसं उठवायचं याचा आम्हाला विचार करू दे. हो, पण मी काय म्हणतो जंत्रे? सुख दुःख या तुम्ही. सर्वाणी वयासह उपगच्छते. यत्तत्त्वं वहं तत्र प्रथमेता ब्रवीदम्. कुटुंब रक्ष कार्यास्तामी अवान पुत्र हदिदम्. आत्या भाऊ काका. संजय, अरे काय झालं? अरे देवा, अरे काय झालं हिला? अरे संजय, काय हाल झालं पोरीचे? काशी, आत्या काय झालं? पाणी पाणी आण तू आधी. संजय, अरे काय झालं हिला? अरे बोल ना, काय झालं? सांगतो मी. काशी, पाणी शिंपडत आहे. पाणी शिंपडत आहे. काशी, हे काशी, काशी काय झालं? ती माणसं, ती गुंड कुठे आहेत? ती काय काय बडबडते संजय? गुंड म्हणजे हो, यांच्या जीवावर बेतलं होत. काही गुंड आले होते त्यांना मारायला. मी तिथे नेमका पोहोचलो म्हणून त्यांना वाचवलं. अच्छा, आणि म्हणूनच त्यांनी आधी माझ्यावर वार केला आणि मग हिला घेऊन गेले. संजय, हे बाप्पाजीचं कारस्थान आहे आणि त्याचा हेतू काशीला संपवायचा आहे. त्यामुळे आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपण लगेच गृहमंत्र्यांकडे जाऊया. नाही भाऊ काका, त्याची काहीच गरज नाहीये. अरे गरज नाही कस? एवढा अनुभव पुरे नाहीये का? मी माझ्या बायकोचं रक्षण करायला समर्थ आहे. आज वाटते मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. मला चंद्र संजय हो मला हवे. आता यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आकाशाचा तो जंत्रे स्वतःला कायद्याचा रक्षक म्हणवतो
आणि कायद्याला धाब्यावर बसवताना बघतो त्याला आता जायचे. आलोस मी. अहो नका जाऊ. तो जंत्रे काय करेल. नका जाऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय करू शकणार नाही तुम्हाला. येतो. चंद्र सूर्य मला उदात्या. हा गेला तो आपलाच संजय आहे ना. हाय आपला संजय. हरवला होता हा सापडला. नवऱ्याच्या जबाबदारीची जाणीव झाली त्याला आज. काशी मला वाटतं तुझ्या आयुष्यातला हा सोन्याचा दिवस आहे. आज तुझा नवरा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. एका पत्नी करता याहून मोठं सौभाग्य काय असू शकत. बेटा तू खुश आहेस ना. मी देवा पुढे साखर ठेवून येते. उद्या लक्ष्मी पूजनाची पहाट आहे. काशी तुझ्या संसाराच्या सूर्याचा उदय होते. तुझी पहिली दिवाळी अशी सुखाची आणि प्रेमाची जाऊ दे. चला आता आपल्याला सगळी तयारी करायला हवी. हा फुलबाजा रांगोळी पणत्या आकाशकंदील मी तुला सगळं काही आणून देतो. अगं या गडबडीत आपली काहीच तयारी झालेली नाही आहे. काशी बेटा नेहमी अशीच सुखात राहा. येतो मी. आई आज तुझी खूप आठवण येते. आज मी खूप खुश आहे. हे माझ्या पाठीशी उभे राहिले. आता मला कोणाचीही भीती नाही. आई तू पण आनंदी असशील ना ग. आज तुझी मुलगी आज खऱ्या अर्थाने सौभाग्यवती झाली. आज वाटते मला नवे चंद्र सूर्य मला आली आली भाग्यलक्ष्मी.